नमस्कार भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विवेकानंद स्वामी स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या आजच्या पस्तीसव्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी ॲडव्होकेट सीमा गोरे भारत विकासची मेंबर आहे आणि मला आनंद आहे की आपण ह्या व्याख्यानमालेतर्फे खूप अनेकविध विषयांना आपण आत्मसात करून घेत असतो तर मी आता आपल्या प्रथेप्रमाणे व्यासपीठावर मान्यवरांना आमंत्रित करते आपल्या शाखेच्या परंपरेप्रमाणे आपण आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजननी करत असतो म्हणून मी आपल्याला विनंती करते की आपण प्रतिमा पूजन करावे धन्यवाद नितीनजी आपटे यांनी वंदे मातरम गाऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सश्यामलाम मातरम, वन्दे मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनिं सुहासिनीं सुमधुरभाषिनिं सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् कोटिकोटि कण्ठ कराले कोटिकोटि भुजय द्रुतखर करवाले के बोले मां तुमि अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणां शरीरे बहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति ोमारे प्रतिमा गडीमन्दिरे मन्दिरे मातरम् वन्दे मातरं त्वं हि दुर्गादशप्रहरणधारिणीं कमलाकमलदलविहारिणीं वाणि विद्यादायिनीं नमामि त्वां नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरं, वंदे मातरं, भारत माता की आज से आपले प्रमुख वक्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करते मी अच्युत काकांना विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख वक्ते अनिलजी नेने यांचा सत्कार करावा धन्यवाद <applaud> काका मी हेमंतजी धर्मावत यांना विनंती करते की त्यांनी दादा रावतजींचा सत्कार करावा धन्यवाद आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना कुठल्याही कार्यक्रमाचं प्रास्ताविक किंवा आपले हे जे कशासाठी आयोजन केलेलं आहे ह्या संदर्भात थोडं मी सांगते आपल्या शिवाजीनगर शाखेतर्फे आपण व्याख्यानमाला ही जी आयोजित करतो त्यात अनेक रंगांची अनेक विचारांची अनेक वेगवेगळ्या सामाजिक राजकीय आर्थिक अशा विषयांची पुष्प गुंतली जातात आणि त्या पुष्पांमधून आपल्याला सुगंध वैचारिक सुगंध मिळतो मनाला समाधान मिळतं आणि खूप उपयुक्त माहिती पण मिळते असंच ह्या पुष्पाचं पस्तीसव्या पुष्पाचं आपण आज आयोजन केलेलं आहे आणि ह्या भारत विकास परिषदेचं कार्य काय आहे ती कशा प्रकारे काम करते या संदर्भात माहिती देण्यासाठी मी निवासजींना आमंत्रित करते स्टेजवर त्यांनी प्रास्ताविक आणि आपल्या भारत विकास परिषदेची माहिती द्यावी नमस्कार भारत विकास परिषद आपण शिवाजीनगर शाखेच्या या व्याख्यानमालेला उपस्थित आहोत भारत विकास परिषद ही साधारण एकोणीसशे चौसष्ट साली लाला हंसराज गुप्ता आणि जयप्रकाश अगरवाल अशा दोन फार मोठ्या दिल्लीतील उद्योजकांनी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेतून एक सक्षम लोकांनी सामाजिक काम करण्यासाठी म्हणून ही संघटना उभी केली पुढे तिचं काम वाढत गेलं आणि आज संपूर्ण भारतात जवळजवळ चौदाशे शाखांमध्ये हे काम विस्तारलेलं आहे भारत विकास परिषदेच्या प्रमुख समाजकार्यांच्या एजेंडामध्ये विकलांग पुनर्वसन हा एक नंबरचा एजेंडा आहे याचं कारण त्याच्या आधी जेव्हा एकोणीसशे बासष्टच्या चीनच्या युद्धामध्ये आपल्या अनेक जवानांचे आणि अने सीमेवरच्या नागरिकांचे पाय हे तिथल्या बॉम्बस्फोटामध्ये गेलेले होते त्यांना जयपूर फूड देऊन त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी म्हणून पहिलं काम सुरू झालं त्यानंतर त्याला अनेक आयाम जोडले गेले त्याच्यामध्ये विकलांग पुनर्वसनाबरोबरच संस्कार हा एक विषय त्याच्यामध्ये जोडला गेला ज्याच्यामध्ये संपूर्ण भारतीय स्तरावरती पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांची गान स्पर्धा आयोजित केली जाते ज्याच्यामध्ये देशभक्तीपर गीतांची ती ग स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये असलेला सहभाग हा जवळजवळ अडीच लाख मुलं संपूर्ण भारतात त्यात भाग घेतात आणि त्याला दोन हजार बारा सोळा सालीच पन्नास वर्ष पूर्ण झाली होती अनेक ठिकाणी भारत विकास परिषदेने सेवा प्रकल्प उभे केले आहेत शिवाजीनगर शाखेनी सांगायचं झालं तर पुण्यातल्या लोकांनी मिळून आपल्या शिवाजी शाखेच्या परिसरामध्येच या पाडळे पॅलेसजवळ आपलं कायमस्वरूपी विकलांग पुनर्वसन केंद्र आहे की ज्या केंद्रातून आपण गरजू विकलांग दिव्यांग लोकांना जयपूर फूट आणि आता नवीन पद्धतीने एल अँड टी कंपनीने डेव्हलप केलेला मॉड्युलर फूट हा आपण संपूर्णतः मोफत देतो आयुष्यभरासाठी त्याची देखभाल करण्याचा खर्च देखील आपण उचलतो आणि आजपर्यंत पुणे शहरातील सर्व शाखांनी मिळून अंदाजे साधारण बारा हजार दिव्यांग लोकांना असे जयपूर फूट मुफ्त दिलेले आहेत अनेक वेळेला आपण रक्तदान कार्यक्रम किशोरी वस्ती विभागातील किशोरींचं रक्तगट तपासणी नंतर इथूनच जवळ असलेल्या तामिणी इथल्या म शाळेमध्ये आपण एक तिथल्या वनवासी विद्यार्थ्यांचं एक वसतिगृह संपूर्णता आपण दत्तक घेतलेलं आहे त्यांचा सगळा खर्च राहण्याचा जेवणाचा शिक्षणाचा देखील शिवाजीनगर शाखा करते अशा अनेक विविध उपक्रमातून भारत विकास परिषद भारतभर काम करती आहे ही विवेकानंद व्याख्यान मला एक तीन वर्षापूर्वी शिवनगर शाखेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आलं आणि आपण ती महिन्याच्या एका ठराविक वारी आपण ती सुरू केली इवन आत्ताच्या करोनाच्या आपत्तीच्या काळात देखील ती ऑनलाईन चालू राहिली आणि त्याला फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जेव्हा जेव्हा खूप मोठे वक्तव्य मिळाले जसे की माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर अशा अनेक व्याख्यात्यांनी या व्याख्यानमालेमध्ये सामाजिक राजकीय वैद्यकीय माहितीपूर्ण अशी व्याख्यानं दिलेली आहेत आणि आपण ती प्रत्यक्ष ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीनं आपण ती प्रसूत केलेली आहेत आजच्या व्याख्यानाला खरं तर व्यासपीठावर फार दोन अतिशय ज्येष्ठ व्यासंगी आणि आपल्या कार्यकर्तृत्वानी समाजावर आणि इवन आपल्या देशाच्या आजच्या वर्तमानामध्ये ठसा उमटवणाऱ्या अशा या दोन्ही व्यक्ती आहेत प्रदीप दादा रावत तर आपल्या सगळ्यांना खूपच परिचित आहेत त्यांचा व्यासंग त्यांचं सामाजिक कार्य त्यांचा अभ्यास या आपण आत्ता बसलेल्या वास्तूत जे सावरकर अध्यासन झालं त्याचं देखील ते अध्यक्षपद भूषवतात तसेच अनिल नेले जे आ, आ, लंडन निवासी आहेत गेले अनेक वर्ष लंडनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती बँकिंग अर्थकारण राजकारण याच्यावरती काम केलेलं आहे असे दोघंही आज आपल्याला इथे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत आजच्या विषयाला मुद्दामूनच निवडलं गेलं कारण अनिल नेनेंनी आपला आजचा भारत गेल्या काही या दशकातला भारत हा इंग्लंडमधनं किंवा परदेशातनं अनुभवलेला आहे तसं पाहायला गेलं तर आपलं राष्ट्र खूप प्राचीन आहे पण गेल्या हजार वर्षाच्या इस्लामी आणि ब्रिटिशांच्या गुलामीमुळे आपल्यामध्ये एक न्यूनगंड तयार झाला आणि कदाचित तो स्वातंत्र्यानंतर देखील पुढे काही काळ चालत राहिला आणि भारतात तसं पाहायला गेलं तर इतिहास संस्कृती धर्म साधन संपत्ती बुद्धिमत्ता प्राचीन ग्रंथ या सगळ्याची मुबलक उपलब्धता होती आणि त्याच्यावरती खूप काम केलेले खूप मोठ्या व्यक्ती महर्षी विचारक होऊन गेले पण न्यूनगणनामुळे किंवा एक प्रकारच्या विशिष्ट राजकीय वैचारिक सत्तेमुळे याला कधीही पुढे आणलं गेलं नाही पण अनिल नेलेंसारख्या कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या आपल्या भारतीय लोकांनी परदेशात जाऊन अशा लाखो लाखो भारतीयांनी अमेरिका युरोप या भागात जाऊन अगदी एशियामध्ये देखील जाऊन आपलं कार्यकर्तृत्व दाखवून भारताची खरं तर मान उंचावली आहे आय टी क्षेत्रामध्ये तर आपण आज जगामध्ये जगा कदाचित पहिल्या नंबरवर असू आणि आण त्यानंतर भारताच्याबद्दलचं मत जगाचं बघण्याचं बदलत गेलं आणि गेल्या अनेक वर्षाच्या कामामुळे चौदा सालनंतर जे एक राजकीय परिवर्तन भारतात आलं ते केवळ राजकीय नव्हतं तर त्या राजकीय परिवर्तनातनं भारताकडे बघण्याची ही एक वेगळी चळवळ सुरू झाली आणि त्याला राजकीय पाठिंबा मिळाला तसंच देशातल्या नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवला आणि त्यामुळे आज भारताकडे बघण्याची जगाची दृष्टी संपूर्णतः बदलत चाललेली आहे आजच्या वर्तमानात देखील आपण बघतोय की रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये भारतीयां राजकारण्यांचं आणि भारतीय असलेल्या तिथल्या युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांचं एक महत्त्व आहे त्याला एक वेगळी महत्त्व दिलं जात आहे जे इतर कुठलेही बलाढ्य देश तिथनं आपल्या नागरिकांना बाहेर काढू इच्छित नाहीत किंवा काढू शकत नाहीत त्याच वेळेला मात्र भारत सरकार आणि त्यांचे केंद्रीय मंत्री तिथून आपल्या विद्यार्थ्यांना सुटका करण्यासाठी म्हणून संपूर्ण हे पणाला लावून तिथून बाहेर काढतायत अशा अनेक विविध पैलूंवरती भारताची मान नक्कीच जगात उंचावली आहे ती आणखीन उंचावायला पाहिजे अजूनही आपल्याला खूप सुधारणा करावी लागेल इतिहासात मागे जाऊन किंवा भविष्यात पुढे जाऊन त्याचा आपल्याला मागोवा घ्यावा लागेल त्या संदर्भात आज अनिल नेने जे इंग्लंड निवासी आहेत आ, अनेक वर्ष त्यांनी तिथे सामाजिक काम देखील केलेलं आहे त्यांचा रासवसंघाच्या तिथल्या हिंदू स्वयंसेवक संघाशी चांगला संबंध आहे हे आपल्याला आज या त्यांच्या व्याख्यानातून भारताची मान परदेशात कशी उंचावली गेली त्याची कारणं काय याचं आपल्या व्याख्यानातून आपल्याला सांगणार आहेत इतकं थांबून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद निवासजी पाहुण्यांचा इतका सुंदर परिचय आणि इतके गाढे अभ्यासक आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत तर मला असं वाटतं की आपण म्हणजे मी जास्त न बोलण्यात मी त्यांना आमंत्रित करते आणि त्यांनी आपल्याला व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते दादा किती वेळ आहे बोलण्यासाठी किती वेळ आहे कारण हा विषय असा आहे एकतर माझ्या आवडीचा विषय आणि दुसरी गोष्ट वीसशे चौदापासून पासून जी प्रचंड उलथापालत हा शब्द मी वापरतो भारताच्या प्रतिमेच्या बाबतीत किंवा भारताच्या जागतिक स्टेटस बाबत या गेल्या सहा सात वर्षात प्रचंड फरक पडलेला आहे आणि म्हणून मी विचारलं की कि किती वेळ आहे बोलायला मला वीसशे एकोणीस सालच्या आपल्या ज्या लोकसभेची इलेक्शन झाली त्यात बी प्रचारा पीनी प्रचारासाठी बोलवतो अनेक ठिकाणी माझ्या सभा काय मुलाखती टीव्हीवर इंटरव्यू वगैरे असं झालं त्याच्यामध्ये माझा विषय हाच होता की आपली प्रतिमा भारताची परदेशात कशी बदलती आणि आज आपल्याला असं सांगता येतं की कि किती बदलली आहे आणि ह्या पुढे कशी बदलत राहणार आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता सांगितलं की युक्रेन युक्रेनच्या बाबतीत बघा जगातल्या सर्व मोठ्या महासत्तांनी भारत आणि रशियाच्या विरुद्ध मत द्यावं म्हणून युनायटेड नेशन्समध्ये सतत मागणी केली त्यात अमेरिका आहे EU आहे किंवा ही सगळी मोठमोठी राष्ट्र पण पन कणखरपणे प्रत्येक वेळी हा ठराव आला की आपण अपन अनुपस्थिती आपली दाखवलेली आहे आपण कोणत्याही प्रकारच्या मतदानात वोटिंग केलेलं नाही ही, ही ताकद कुठला आली आम्हाला ह्या पूर्वी असं कधी घडलं होतं का पहिली गोष्ट भारताला विचारलं होतं का कुठल्याही परदेशी हेड ऑफ द स्टेट ने आणि आज नुसती विचारताय तर ही आम्हाला ताकद कुठनं आली की आम्ही युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलचं एक सभासद असताना सुद्धा आपण रशिया विरुद्ध मत दिलं नाही याची जर कारण मीमांसा गेली तर तो एक स्वतंत्र विषय होईल फक्त मला एवढंच सांगायचं आहे सा की हे जे क्लाउट आज भारताकडे आहे हे दोन हजार चौदा पासून सुरू आहे मी गेली पंचेचाळीस सेहेचाळीस वर्ष इंग्लंडमध्ये राहतोय हो बघतोय की भारताची प्रतिमा किंवा भारताची प्रगती कशी आहे एक काळ असा होता की भारताची प्रतिमा म्हणजे द कांट्री विथ द बेकिंग बाउल हेच आपल्याला म्हटलं जायचं आज ती स्थिती नाही याचा अर्थ मी असं कधी म्हणणार नाही की वीसशे चौदापासून पासून मोदींनी चमत्कार केला आहे no. नो आधीही ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या निश्चित त्याचा फायदा घेत घेत मोदींनी जी नवीन धोरणं आखली त्याचं आपल्याला विश्लेषण करताना परराष्ट्र धोरण संरक्षण आणि अर्थव्यवस्था किंवा उद्योगधंदे अशा तीन वेगळ्या प्रकारे करता येतं आपण आधी परराष्ट्र धोरण बघूया कारण त्याच्यावर ह्या पुढल्या गोष्टी आधारित आहेत आज जर बघितलं तर एक चीन सोडला तर प्रत्येक राष्ट्राचे भारताशी अत्यंत चांगले संबंध आहेत हे पूर्वी कधी असं चित्र दिसलं नव्हतं हो सुरुवात कुठे झाली तर मोदींनी जो इंडियन आहे परदेशात राहणारे भारतीय यांना पहिल्यांदा एकत्र आणलं मोदींच्या पूर्वी एकाही पंतप्रधानांनी कुठंही भारतीयांची एकही बैठक घेतली नाही सभा घेतली नाही त्यामुळे जो भारतीय समाज विस्कळीत झालेला होता किंवा भारताविषयी आपुलकी वाटत नव्हती किंवा प्रेमही वाटत नव्हतं ते सगळी मानसिकता बदलली आणि आज इंडियन डायस्फोरा एक सॉलिड फोर्स म्हणून झालेला आहे की ज्याचा वापर मोदी प्रत्येक ठिकाणी आहेत तुम्हाला उदाहरण देतो पहिली त्यांची जाहीर सभा झाली मॅडिसन स्क्वेअर मध्ये न्यूयॉर्क मध्ये मोदींची कुठली परदेशातली सभा ही फुकट नसते त्याचं प्रवेश शुल्क असतं त्यातून सगळा सभेचा खर्च निघतो आणि जे पैसे उरतात ते तिथे लोकल चॅरिटीला दिले जातात भारतातर्फे म्हणून आज तग आपण कधी दिले होते का लोकल चॅरिटीला पैसे आणि नुसतं नाही त्यांनी आपल्या भार आमच्यासारख्या परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्यामध्ये भारताविषयी जी आपुलकी प्रेम निर्माण केलं आहे आज त्याच्यामुळे आम्हाला परदेशात फायदा होतोय आणि भारताला त्याचा फायदा होतोय आज अमेरिकेसारख्या ठिकाणी इंडियन डायस्पोरा इज द मोस्ट एज्युकेटेड आणि रिचेस्ट डायस्पोरा आहे प्रत्येक अमेरिकन प्रेसिडेंटला आज अशी स्थिती आहे की इंडियन डायस्पोरा काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यावं लागतं हे घडलं वीसशे चौदापासून लंडनमध्ये आज दोन सभा झाल्या पहिल्या सभेचे वेम्बली स्टेडियममध्ये सभा झाली नव्वद हजार कपॅसिटी आहे त्याची बसण्याची पण जर स्टेज केलं होतं आणि स्टेजच्या मागचा भाग सगळा जिथे बसू शकले नाहीत अशा तीस हजार सीट्स गेल्या तरी साठ हजार सीट संपूर्णपणे तिकिटं विकली गेली होती एक एका तिकिटाची किंमत पंचवीस पाऊंड होती म्हणजे भारत दोन हजार पाचशे रुपये एका तिकीटाची किंमत आणि या साठ हजार सीट्ससाठी दोन मिलियन म्हणजे वीस लाख अर्ज आले होते त्यातून वेटिंग करावं लागलं की कसं घ्यायचं कोणाला घ्यायचं हेच तुम्ही ऑस्ट्रेलियात बघा दुबईमध्ये बघा जिथे जिथे मोदी पहिल्यांदा भारतीयांची सभा घेतात आणि त्यामुळे भारतीय समाज हा पूर्णपणे भारताशी जोडला गेलेला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरून आहे पूर्वी कसं व्हायचं मी पुण्याचं आहे यस मी पुण्याला यायचो नातेवाईकांना मित्रांना भेटायचो बाकी काय ठीक आहे खाणं पिणं मजा करणं परत जाणं आज हे चित्र बदललं आहे तर पहिल्यांदा त्यांनी डायस्पोरा एकत्र केला आणि त्याचा उपयोग त्यांना प्रत्येक ठिकाणी होतोय आता आपण परराष्ट्र निधीकडे वळूया तुम्ही अख्खा भूगोल डोळ्यासमोर आणा आपण एक एक असा एक एक भाग घेत जाऊ पहिल्यांदा मी मिडल इस्ट कडे वळतो कारण ते सारखंच धकधकचं जग आहे त्या ते इस्रायल इस्रायलशी राजकीय संबंध आम्ही कधी जोडले नव्हते कारण आम्हाला मिडल ईस्टमधल्या मुसलमानांची भीती होती आम्ही जर इस्रायलशी संबंध जोडले तर ते काय म्हणतील म्हणजे भारताची परराष्ट्र नीती भारतासाठी हवी का दुसऱ्यासाठी हवी आमच्या राष्ट्राचा फायदा हा आमच्या राज्यकर्त्यांनी नाही बघायचा तर दुसरं कोण बघणार आहे तर यस हे आडवाणींनी आणि वाजपेयींनी सुरू केलं इस्रायलशी संबंध वाढवणं त्यांनी पहिल्यांदा राजनैतिक संबंध जोडले त्याच्या आधी सक्सेसिव काँग्रेस प्राईम मिनिस्टर्सना कधीही वाटलं नाही आज इस्रायल इतका बलवान राष्ट्र आहे की एंटायर मिडल ईस्टशी ते एकटं सामना करू शकतात ऑइल रिच म्हणजे अक्ष ऑइल वर ते आहेत इस्रायलकडे तेल नाही तरी सुद्धा आज बघा संपूर्णपणे आज सगळे मिडली इन्क्लुडिंग साऊदी अरेबिया इस्रायलशी आज संबंध जोडू इच्छित आहे इस्रायलचे जे भारताबरोबर संबंध आहेत ते सर्व क्षेत्रात आहेत मग अगदी शेतीपासून मिसल्सपर्यंत पर्यंत आणि आज त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या इथे फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते माझ्या मते जवळजवळ तीस वर्षांनी पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट दिली नेटनयाहू आणि त्या दोघांच्या जी काही केमिस्ट्री जमली ती आजही चालू आहे नेटनयाहू नसले तरी एक साधं उदाहरण देतो आपल्या सेनादलाचं से, इंटेलिजन्स हे सगळं मोसाद म्हणजे इस्रायलचं इंटेलिजन्स त्यांनी बांधलेलं आहे आणि याचा फार मोठा फायदा जेव्हा बालाघाटला आपला सर्जिकल स्ट्राईक झाला ते सगळं इंटेलिजन्स आपण आणि इस्रायल या दोघांनी मिळून तयार केलेलं होतं पॉईंट माहिती होतं कुठे काय कसला हल्ला करायचा आहे सर्व बाबतीमध्ये अगदी शेतीमध्ये सुद्धा मी इस्रायलला तीन वेळा जाऊन आलेलो आहे तिथे साठ ते सत्तर हजार मराठी जू आहेत त्यांचं त्रैमासिक आहे मायबोली नावाचं आणि तिथे जी आणि सगळे मराठीत बोलतात कारण हे कुलाबा जिल्ह्यातले दोन हजार वर्षापूर्वी जेव्हा ज्यूसचं शिरकाण सुरू झालं रोमन लोकांनी केलं तेव्हा हे जगभर पसरले कुलाबा जिल्ह्यात भारतात फक्त कुलाबा जिल्ह्यात महाराष्ट्रात खाली केरळामध्ये आणि वर बंगालमध्ये म्हणजे थोडक्यात समुद्री मार्गावरच जीव आले त्यातले केरळामध्ये फारच कमी जीव आहेत आणि बंगालमध्ये सगळ्यात जास्त जीव महाराष्ट्रातले तर त्यांनी मला जेव्हा पहिल्यांदा ते, ते, ते वार्षिकोत्सव करतात एक मे महाराष्ट्र दिन त्याच्या जवळचा जो विकेंड असेल त्याला ते कर, कर, तरी मला जेव्हा पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून बोलवलं तेव्हा ते जे नोहा मसील म्हणजे मशाळकराचं कराचं केलं त्यांनी किंवा असेच नाव एलियाळू पेंडकर मोझेस साणगावकर माणगावकर ही सगळी कुलाबा जिल्ह्यातलं कुणापुरी गाव आणि त्याला कर लावलेलं कारण त्यावेळेला दोन हजार वर्षापूर्वी निदान ज्यू लोकांच्यामध्ये तरी आडनावाची प्रथा नव्हती आता हे ज्यू हे भारत आणि इस्रायल ह्याच्यातला फार मोठा दुवा आहेत या जूनला परत एकत्र आणलं मोदी यांनी आणि त्यांनी जे तिथे त्यामुळे असं जिथे जिथे आहेत आज युक्रेन मध्ये बघा आपण नुसत्या भारतीयांनाच नाही तर सर्व परदेशी नागरिकांना सुद्धा तिथून बाहेर पडायचं त्यांना आपण सोडवतो आहोत इंडियन एअरफोर्स त्यासाठी प्रचंड मोठमोठी विमानं पाठवून त्यांना आणतायत इस्रायल नंतर त्यामुळे आज आपले आणि इस्रायलचे कधी नव्हते इतके घट्ट संबंध आहेत त्याचा परत मी तीन भाग म्हटलं परराष्ट्र नीती संरक्षण आणखीन उद्योजक आर्थिक तिन्हीमध्ये इस्रायलचा फार मोठा वाटा आहे आज आपल्या संरक्षणामध्ये काही आर्म्स त्यांच्या कलॅबरेशननी तयार होत आहेत पुण्यासारख्या ठिकाणी तयार होत आहेत एकूणच सगळं आता मिडल मध्ये बघा तुम्हालाही माहिती असेल एक काळ एंटायर मिडल ईस्ट हे पाकिस्तानचे मित्र राष्ट्र होतं पाकिस्तानला प्रचंड मदत करायचंय आज स्थिती अशी आहे की छोटस उदाहरण द्यायचं झालं तर दुबई आणि आबुधाबीमध्ये मंदिर बांधायला आपल्याला जागा दिलेली ह्या देशांच्या गव्हर्नमेंटने नुसती जागा नाही दिली प्रचंड पैसे दिलेत की भव्य मंदिरं उभारा हे आज तगा आहेत कोणाला स्वप्नातही दिसलं नसतं की अशा ह्याच्यात प्रत्येक राष्ट्र एक्सेप्ट कुवेत कारण कुवेत कुवेत इज ॲबसुल्युटली फंडामेंटलिस्ट कंट्री सो इज सौदी अरेबिया आज सौदी अरेबिया सकट प्रत्येकाशी इतके सुरेख संबंध केलेले आहेत म्हणजे दोन वर्षापूर्वी सौदी अरेबियाला सौदी अरेबियाने पाकिस्तानला पाकिस्तानची अर्थव्यवस्था सदवच डबघाईत आहे आता तर त्यांच्याकडे कसं बस पंधरा दिवस पुढील एवढं एक्सचेंज आहे फॉरेन एक्सचेंज आहे आणि आज आपल्याकडे सिक्स हंड्रेड बिलियन डॉलर्सचं फॉरेन एक्सचेंज आहे नाही मला आठवतो मी जेव्हा इंग्लंडला गेलो हो, तेव्हा आम्हाला साडेतीन पाऊ दिला आज तुम्हाला इंग्लंडला जायचं असेल तर बँकेमध्ये तुम्ही मागाल तेवढे पैसे मिळतात हे जे सगळं चित्र बदलतंय यात निशय आधीच्या सरकारचा वाटा आहे पण त्याचा फार मोठा फायदा कसा उचलायचा हे मोदींकडून शिकावं आज सा, तर सौदी अरेबियाने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी क्राउन प्रिन्स मोहम्मद सलमान तो दिल्लीत आला होता चार तास मोदींचे आणि त्यांची भेट झाली तो लगेच परत गेला हे कदाचित आता या गोष्टी त्यात त्यांच्यात काय बोलणं होतं कधी बाहेर येत नाहीत पण इफ ॲज वी से रीड इन बिटवीन द लाईन्स कळतं ना की मोदींना समजवायला आला असेल की आम्ही का दिले पाकिस्तानला पैसे असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं आज आपण आता जगाच्या ह्याच्यावर सुरुवात करूया नॉर्थ अमेरिका घेऊया पहिल्यांदा कॅनडा अमेरिका आणि मग सेंट्रल अमेरिका आणि साऊथ अमेरिका ट्रुडो हा कॅनडाचा प्राईम मिनिस्टर तीन वर्षापूर्वी इथे आला होता तेव्हा त्याच्या डेलिगेशनमध्ये दोन खलिस्तानी होते जे मंत्री होते तिथे मोदींनी टोडोला इतकी कोल्ड ट्रीटमेंट दिली पंधरा दिवस टुडो इथे हिंडत होता मोदींनी फक्त दहा मिनटं त्याला चहासाठी बोलवलं होतं संपलं जाताना टुडोला म्हणावं लागलं वी वॉन्ट युनायटेड इंडिया हे जे खलिस्तानी आले होते ते भारताला बिलकुल आवडलं नव्हतं आणि हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंटही दिली त्यांना हा जो आमचा कणा ताठ व्हायला लागलेला आहे नाहीतर एके गाळी एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करा ही आमच्याकडे शिकवण होती आता सावरकर सभागृहात आपण बोलतो मला आवडलं होतं सावरकरांनी एका गालावर मारलं तर, 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 तर तो तर तो हात कलम करून टाका हे सावरकर म्हणजे आहे आज आपण तिथे येतोय त्याचं कारण सांगतो अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे कट्टर सावरकर भक्त आहेत हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल अमित शहाच्या ऑफिसमध्ये फक्त दोन फोटो आहेत एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरा चाणक्य कळतंय की चाणक्याने काय शिकवतो आणि ती नीती आज खरोखर अंमलात आणतायत ट्रूडोला ते सरळ सांगू शकले की आम्हाला हे मान्य नाहीये तुम्ही खलिस्तानीना थांबवा त्यांचा बंदोबस्त करा खलिस्तान आजचं नाही येऊ केवळून ही मुवाय आहे ही जी मुवमेंट आहे आता आवाज सुद्धा ते येऊ देत नाहीत जिथून जिथून परदेशातून म्हणजे दोनच देश कॅनडा आणि इंग्लंड इथून जी खलिस्तानाला मदत होते त्यातलं एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो ओ सी आय हा प्रकार आहे ऑफ इंडिया जे माझ्याकडे आहे आम्ही पण त्याचा एक फार फायदा असा आहे की विजा लागत नाही आणि मी इथे किती दिवस राहू शकतो पूर्वी एकशे वीस दिवस झाले की मला पोलिस मध्ये रिपोर्ट करायला लागायचा आणि कारण द्यायला लागायची की मी इथे फॉरेन नॅशनल असून इथे का राहतोय आज ते बिलकुल नाही आहे येस मी इथे आज ठरवलं की मी परत इंग्लंडला जायचं नाही तर मला कोणीही विचारणार नाही का मग एक ओसिया आहे हे ओसिया ज्यांच्या तीन चार पूर्व परदेशात गेलेले आहेत त्यांनाही मोदींनी द्यायला सुरुवात केली आहे एस्पेशली ईस्ट आफ्रिका किंवा वेस्ट इंडीज किंवा अगदी मॉरिशस सेशल्स या सगळीकडे जे भारतीय गेले फक्त तुमच्या आजोबांचं सा नाव सांगायचं आणि आजोबा भारतीय नागरिक होते एवढं सिद्ध केलं की तुम्हाला मिळायचं त्यात त्यांनी फार मोठी आता मे हे असं मेघ घातली आहे की इट इज ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि जर गवर्नमेंट ऑफ इंडियानी नाही सांगितलं तर देर इज नो अपील फुल स्टाफ फिनिश्ड या सगळ्या खलिस्तानी लोकांचे ओ सी आय मोदींनी रद्द केले मग त्यांना भारतात द्यायचं असेल तर विजा काढायचा यानं विजा नाकारले आणि एकदा विजा नाकारला गेला की परत मिळणं फार अवघड होतं मिळत नाही असं नाही पण अतिशय अवघड होतं त्याची इतकी छाननी होते हे त्यांनी खलिस्तानचे जे त्यांना आर्थिक मदत होती ती मदत बंद केली हे जे खलिस्तानी आहेत यांच्या प्रॉपर्टीज आता बेनामी म्हणून ताब्यात घेत आहेत त्यांना कधीही येता येत ये नाही हे जे काय आपण म्हणू ही जी, जी परराष्ट्र नीती फक्त एकच भारताचं भलं व्हावं ते म्हणतात ना काय हिंदीमध्ये दुनिया भाडमेज हे या माणसानी माझ्या राष्ट्राचं भलं आज अमेरिकेमध्ये बघा ट्रम्प आणि मोदी अहमदाबाद असो किंवा जी प्रचंड सवय झाली सत्तर हजार अमेरिकन भारतीय तिथे होते ट्रम्प आणि मोदी खाली उतरून हातात हात घालून अख्खं स्टेडियमला हे मोदींचे खाली उतरतात आणि प्रत्येक भारतीयाला भेटत, भेटत 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 पर परत जातात आता तुम्ही सांगा मला समजा तुम्ही सवेत आहात आणि मोदींनी तुमच्याशी शेखाण केला काय तुम्हाला अप्रूव्ह वाटेल तसं आणि ते हेच घड घडवत आहेत आज अमेरिकेबरोबरचे आपले संबंध कधी नव्हते ते, ते इतके चांगले आहेत आणि गंमत अशी की रशियालाही माहिती आहे तरीसुद्धा मोदींनी जे ते कसरत करत आहेत रशियाशी तितकेच चांगले संबंध आहेत मग आज अशी स्थिती आहे की आपण रशियापेक्षा फार मोठ्या संख्येने शस्त्र दारूगोळा घेतो आहोत अमेरिकेकडून हे रशियाला माहिती आहे तरीसुद्धा पुटीननी कधीही त्याबाबत नाराजी दर्शवलेली नाही हे जे मित्रत्वाच की मैत्री कशासाठी राजकारणामध्ये मैत्री नसते कुणी शत्रू नसतो कुणी मित्र नसतो ज्याच्यात म्युच्युअल ऍडव्हानेज आहे म्युच्युअल प्रॉफिट आहे तिथेच ती मैत्री होते ज्या दिवशी ते संपतं त्या दिवशी ती काय रिलेशनशिप मी बंद होईल असं म्हणत नाही पण ते एकदम थंड होते आज अमेरिकेबरोबर आपली कधी नव्हे इतकी आणि इतकं की आपण अमेरिकेचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहोत ज्या अमेरिकेने एकाहत्तरच्या वॉरमध्ये बे ऑफ बेंगालमध्ये सेवंथ फ्लीट आणून उभं केलं होतं तेव्हा निक्सनचे शब्द होते की आय एम टिल्टिंग टुवर्ड्स पाकिस्तान आज त्याच अमेरिकेने आपल्यावरचे संबंध एवढे वाढवले आणि तितकेच पाकिस्तानवरचे कमी होत आहेत पाकिस्तानची आर्थिक मदत त्यांनी थांबवली आहे खाली जा साऊथ अमेरिकेमध्ये आणि आता मी दोन्ही तिन्ही विषय एकदम घेतो बरोबर कारण साडेसात वाजलेत नाहीतर हा विषय जसं म्हटलं कैक तास बोलण्यासारखं आहे यांच्याबरोबर ह्या सगळ्याबरोबर संरक्षणासाठी आणि आर्थिक विकासासाठी मेक इन इंडिया ही पॉलिसी अत्यंत सक्सेसफुल होती आहे आता आज अमेरिका कॅनडा यांच्या एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत तिथे ते खाली लॅटिन अमेरिकेमध्ये असे कैक देश आहेत की युरो ग्वाय पॅरा सारख्यांना ज्यांना भारतीय पंतप्रधानांनी कधीही भेट दिलेली नव्हती मोदींनी दिलेली आहे मला सहज गंमत सांगतो आठवलं म्हणून आम्ही ब्राझीलमध्ये हिंडत होतो आणि दोन ब्राझीलियन समोर आले आर यू इंडियन म्हणलं येस आय एम सो प्राऊड ऑफ इंडिया म्हणलं वाय त्यांनी अगदीच वेगळं कारण सांगितलं मला माहिती नव्हतं पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर रंगनाथन या नावाचे लायब्ररी सायन्सचे प्रोफेसर होते जगभरात त्यांना वर्ल्ड ऑथॉरिटी ऑन लायब्ररी सायन्स हे मानतात हेही मला माहिती नव्हतं हे दोघं प्रोफेसर सांगाय लायब्ररीयन त्यातला एक लायब्ररी होता ब्राझीलच्या पार्लमेंटच्या लायब्ररीचा हे असे नुसते राजकीय नाहीत तर कल्चरल त्यांनी सुरू केलेले आहेत पूर्वी फेस्टिवल ऑफ इंडिया नावाचा कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल पण परदेशामध्ये काय व्हायचं फेस्टिवल ऑफ इंडिया त्याच्यात जो मुख्य होतं की तिथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर कल्चरल डायलॉग किंवा कल्चरल एक्सचेंज हा प्रकार नव्हता इथली लोकं यायची काय गायक वादक वगैरे गा, गा, वाद पुढं काय पुढं जे आहे तो फायदा मोदींनी घ्यायला सुरुवात केली आज अटल बिहारी भे, भे, वाजपेयींनी मला वाटतं दोन हजार तीन साल असेल प्रवासी भारत हे सुरू केलं दोन हजार तीन साली मी इंग्लंडचा सा प्रतिनिधी म्हणून आलो होतो तेव्हा दिल्लीतच व्हायचं आज वेगवेगळ्या गावात प्रवासी भारतची ची अधिवेशन होतात गेल्या वर्षी वाराणसीमध्ये झालं होतं हे जे आहे की त्यांना भारत दाखवा इथं काय चाललंय कारण हे प्रवासी भारत तुम्हाला सांगतो ईस्ट आफ्रिकेमध्ये तीन चार पिढ्यापूर्वी हे भारतातून गेलेले लोक पण त्यांना भारताची माहिती पाहिजे ना म्हणून हा जो प्रवासी भारत आणि त्यातून मग फार मोठमोठे संबंध निर्माण होतात आर्थिक सामाजिक तरी लॅटिन अमेरिकेशी आता आपण युके आणि युरोपकडे येऊया आज युके मध्ये सेकंड बिगेस्ट इन्व्हेस्टर इज इंडिया पहिला अमेरिका आहे आज दुसरा ब्रिटनमधल्या जवळ चारशे कंपन्या भारतीय उद्योगधंद्यांच्या मालकीच्या आहेत तुम्हाला मी माहिती आहे जॅग्युअर लँड रोवर आणि ब्रिटिश स्टील मी त्याला आमच्याकडे इंग्लंडमध्ये म्हणतात म्हणायचं बाई इंग्रज म्हणतात दे आर रॉबिंग अवर फॅमिली सिल्वर कारण या फॅमिली सिल्वर ह्या कंपन्या आहेत आता कॅमेरॉन डेव्हिड कॅमेरॉन त्यांनी तर एकदा सांगितलं होतं की मी जगात दोन ठिकाणी जास्तीत जास्त जातो एक ब्रसेल्सला म्हणजे युरोपियन युनियनचं हेडक्वार्टर किंवा दिल्लीला त्या काळात त्यांनी सांगितलं मी दिल्लीला चार वेळा जाऊन आलेलो हो आहे एकही ब्रिटिश पंतप्रधान दिल्लीला चार वेळा जाऊन आलेला नव्हता हो चर्चिल जर सोडा असतो तर अगदी आयडोगंट वगैरे वगैरे सगळंच पण आज चार वेळा ब्रिटिश पंतप्रधान येतो याचा आणि ते त्यातली तुम्हाला एक गंमत सांगतो गेल्या वेळची जे कॉमनवेल्थ कॉन्फरन्स झाली लंडनमध्ये मा मला वाटतं वीसशे वीस साली असावी मोदी येणार नव्हते कार्यबाहुल्यामुळे प्रिन्स चार्ल्सनी मोदींना वैयक्तिक पत्र लिहिलं होतं की तुम्ही या तुमची भारताची खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन होईल प्रिन्स चार्ल्स लिहितो आणि पुढं सांगतो त्याच्यानंतर सभा होती त्याच्या आपल्याकडे मेथाडीस चर्चचा प्रचंड मोठा हॉल आहे तिथे सभा होती तिकीट होतच अर्थात तिथे मोदी दहा मिनटं उशिरा आले कधी होत नाही डाट वेळेवर येतात आणि आल्या आल्या त्यांनी माफी मागली सांगितलं की मी कारण सांगितलं तर तुम्हाला आनंद होईल पन्नास बावन्न राष्ट्र आहेत कॉमनवेल्थ मेंबर्स त्यातल्या तीन लोकांचा मी मुद्दाम उल्लेख करतो कॅनडा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कारण दीज आर व्हाईट कंट्रीज आज त्या आणि त्या अजूनही ब्रिटनच्या कॉलनीज आहेत कारण त्यांच्या करन्सी नोटवर त्यांच्या पोस्टल स्टॅम्पवर राणीचे फोटो असतात एवढी लोकं असून राणीने फक्त मोदींना एकट्याला चहापानाला बोलवलं होतं ह्याच्यापेक्षा आणि काय क्लाउड पाहिजे आणि म्हणून यायला दहा मिनटं उशीर झाला त्याची आणखीन एक घटना स्कॉटलंड uh, याडनी सांगितलं आम्ही सगळी मोदींच्या सुरक्षेची व्यवस्था करतो त्याला आमच्या सुरक्षा व्यवस्थेने हे उत्तर दिलं आम्ही समर्थ आहोत आमच्या पंतप्रधानांचे रक्षण करणं आम्हाला स्कॉटलंड यार्डची गरज नाही आणि या बावन त्रेपन्न राष्ट्रात इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड फक्त हिंदुस्थानचे संरक्षक किंवा आपण काय म्हणू काय सुरक्षा व्यवस्था हिंदुस्थानची स्वतःकडे होती दुसऱ्या कोणाकडेही नव्हती आज भाई किती ताकद रे मी तुम्हाला असं सगळं अमटिन नंबर ऑफ मी उदाहरण देऊ शकेन की आज कसं आहे सगळं अख्खं चित्र बदलत आहे आज युरोपियन युनियन बघा एक काळ असा होता आम्हाला फिनलंड सारखे देशसुद्धा माहिती नव्हते आज तुम्हाला खोटं वाटेल मध्ये महाराष्ट्र मंडळ आहे अर्थात हा आय टीमुळे हा प्रचंड वर्धा असतं तुम्हा आम्हाला त्यामुळे जगभरामध्ये भारतीय फार मोठ्या संख्येने पोचलेले आहेत आणि अजूनही जात आहेत आत्ता कालपर्वाची काहीतरी बातमी होती अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत तरी काहीतरी आत्ता पंच्याहत्तर हजार एम्प्लॉयमेंट विजा दिलेत भारताला मग शिक्षण म्हणा किंवा नंतर त्यांचा हे जे शिक शिक्षण झालं की तीन वर्ष तिथे दे नोकरी करायची पंच्याहत्तर हजार आज सगळ्यात जास्त विजा भारताला दिले जातात ईयू मध्ये अगदी थ्रूआउट बघा कुठलाही देश घ्या आज आमचे अतिशय चांगले संबंध आहेत रशिया बरोबर तर पहिल्यापासून होतेच मोदींनी ते जपले वाढवले आज ही जी सगळी रडर यंत्रणा आहे ही सगळी आपण रशियाकडून घेतली आहे फोर हंड्रेड बिलियन डॉलर्सची अमेरिकेला आवडलं नाही त्यांनी सांग मोदींच्यावर प्रेशर आणलं हे कॅन्सल करा आणि आमची घ्या मोदींनी ऐकलं नाही मला माझ्या देशाचा फायदा बघायचा आहे तुमच्या देशाची एम्प्लॉयमेंट मला बघायची नाही आहे मला माझ्या देशातली बघायची मिडलिस्ट सांगितलं तुम्हाला आता जप बघा तुम्ही चीनला आवळायला फार सुरेख त्यांनी केलेलं आहे चीनचा जो पर्ल ऑफ आहे आपलं पर्ल ऑफ फ्लावर्सनी उत्तर मिळत आहे प्रत्येक ठिकाणी चायना आपण जो इराणचा भाग आहे फक्त सत्तर किलोमीटर दूर आहे ग्वादार पासून तिथे आपला फार मोठा बेस होतोय खाली श्रीलंकेमध्ये त्यांच्या याला अमन टोटा आपण ते अख्खं बंदर विकसित करतोय आपल्या नेव्हीला तिथे आज मध्ये ओमान मध्ये तर आमच्या बेसेसच आहेत पुढं आपण म्यानमार आणखीन बांगलादेश त्यांचे जे चीन जवळचे जवळचे संबंध येत होते ते बांगलादेश बरोबरची वाद कायमचा मिटवून नेहरूंनी सॉरी 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 नाही <laughs> मोदींनी त्यांच्यावर जो करार केला त्याचे फायदे आज दिसत आहेत म्यानमार मग एक काळ मला कळत नसे आपली परराष्ट्र नीती आपल्यासाठी आहे की का मुसलमानांच्यासाठी आहे आपल्यासाठी आहे का इतर देशांच्या भल्यासाठी आहे आणि आज हे जगाला कळून चुकलेलं आहे की हा माणूस बरं दुसरी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे अतिशय स्वच्छ माणूस आहे कोणासाठी पैसे खाणार कुणी नाहीच आहे संघाचा प्रचारक होता यस yes, कोणासाठी अकु, त्यामुळे ही जी एक आणखीन प्रतिमा आहे की व्हेरी व्हेरी क्लीन पॉलिटिशियन ऑनेस्ट पॉलिटिशियन ह्यानी परत इतर हेड्स ऑफ स्टेटचे आपल्याबरोबर अप, असलेले संबंध फार वेगळे होतात आता तुम्ही खाली मलेझियाचं बघा आपण असं खाली या सगळं जाऊ मलेझिया पाकिस्तानला खूप पाठिंबा देतं त्यांनी मलेझियाचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट आहे पाम ऑइल आणि त्याचा सगळ्यात जास्त खरेदीदार भारत आहे त्याच्यावर इतका प्रचंड कर बसवला की मलेझियातून येणारं पाम ऑइल थांबलं मलेझियाला गत्यंतर नव्हतं आमची माफी मागण्याशिवाय त्यांनी रे काही हे आणि तेच शेजारी थायलंड अगदी थायलंडपासून तुम्ही अगदी जपानपर्यंत जा व्हिएटनाम व्हिएटनाम बरोबर म्हणजे चायनाला बॉर्डर लागून आहे मी गेलो होतो व्हिएटनाममध्ये अक्षरशः एवढी पलीकडलं चिनी दिसतात पण आज त्याच व्हिएटनामला नेव्हीची मदत आपण करतो आहे आज डिस्प्युटेड वॉटरमध्ये ऑइल एक्सप्लोरेशन आपण करतो आहे ओ एन सी आणि आज अशी स्थिती आहे की व्हिएटनामचा भारतावर जास्त विश्वास आहे चायनावर तर कोणीच विश्वास ठेवत नाही आणखीन पुढे जाऊ आपण फिलिपिन्सबरोबर त्यांच्यातही खूप मोठा वाद आहे किंवा आपण आणखीन काय थायलंड कंबोडिया लाओ हे असं करत करत ह्या प्रत्येक देशाबरोबर आणि ह्यांचे ह्या सगळ्या देशात या या भागात मी खूप हिंडलो आहे त्यांनाही माहिती आहे की भारताची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे बुद्धिजम आहे अर्थात त्यांचं बुद्धिजम फार बदललं आहे पण मग मोदी गेले थायलंडला की ते अरुणवट नावाचा वट म्हणजे देऊळ प्रचंड मोठं देऊळ आहे सोन्याचे कळस वगैरे खरं असं मोदी तिथे जाऊन प्रार्थना करतात हा त्या लोकांना फार जवळचा वाटतो त्याला वाटतं आपलाच माणूस आहे आणि मला आम्ही त्या अरुण वट मधन हिंडत होतो संपूर्ण रामायण तिथे कोरलो आहे ते रामाख्यान म्हणतात तर मी काहीतरी सहज सांगायला लागलो हा हे असं असे वगैरे तो, तो मला विचारतो तुम्हाला कसं माहिती रामाय म्हटलं अहो आमच्याकडून राम तुमच्याकडे आलाय नाही नाही म्हणे आमच्याकडून राम तुमच्याकडे आलाय असेल म्हणलं शक्यता आहे की पण हा जो सांस्कृतिक दुवा आहे याचा फार मोठा फायदा आता होपफुली आपले तिथले अँबॅसेडर्स उचलत असावेत पण आता इतकं साम्य अयोध्या आपली राजधानी होती थायलंडची राजधानी अयोध्याच होती फक्त ते अयोध्या म्हणतात आपण अयोध्या म्हणतो इतकं सगळं असं कांचीपुरमचं कांचीपुरमचा भ्रष्ट झालेला पण संपूर्ण भारतीय संस्कृती आहे आणि तिथलं बुद्धिजम फार वेगळं आहे त्या बुद्धाला डुकराच्या मासाचा चालतो सा, नैवेद्य किंमका काही चालतं मग इथे ज्या अहिंसा बुद्ध तिथे सगळं बदललं आहे आणि कारण लोकल धर्म आणि बुद्धिजम यांचं फार सुरेख कॉम्बिनेशन झालेलं आहे इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये आहेच ते बाली तर पंच्याण्णव शहाण्णव टक्के हिंदू आहे याचा फायदा सांस्कृतिकदृष्ट्या फार मोठा आहे या काँग्रेसनी लुक ईस्ट म्हटलं होतं मोदींनी त्याचं ऍक्ट ईस्ट केलं जपानपर्यंत जपान बरोबर किंवा फिलिपिन्स इंडोनेशिया सगळीकडे इंडोनेशिया तर जगातलं सगळ्यात मोठं मुस्लिम राष्ट्र आहे त्यांचे आमचे जे संबंध आहे आज आता आपण जपान आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो ही जी बुलेट ट्रेन होणार होती झालं सगळं मायापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल राजकारण त्याचं संपूर्ण कर्ज बिनव्याजी जपाननी दिलं होतं जॅपनीज इन्व्हेस्टमेंट इतक्या प्रचंड मग या सगळ्याचा एक फार मोठा फायदा असा होतो आहे की आपल्याकडली इन्व्हेस्टमेंट वाढते आहे मग ती अगदी डिफेन्सपासून प्रत्येक क्षेत्रामध्ये आता राफेलचं उदाहरण घ्या फक्त चाळीस राफेल आपण विकत घेतले आहेत बाकी सगळी इथे पहिल्यांदा असेंबल होणार आहेत आणि मग त्यातलं इंडियन कॉन्टेंट हे सतत वाढत जाणार आहे जिथे जिथे आपण परदेशी खरेदी करतो आहोत तिथे तिथे इसेन्शियली मेक इन इंडिया हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं तिथे येत आहे त्यामुळे तुम्ही गेल्या ती माहीत बघा ॲग्रिकल्चर इन्कमपेक्षा पहिल्यांदा इंडस्ट्रीयल इन्कम आपलं वाढलेलं आहे नाही तर सदैव भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मॅक्सिमम शेअर ॲग्रिकल्चर तो दरवर्षी कमी होतो आहे हे जे वाढते क्लाउड अगदी तिथपर्यंत आज तुम्ही जगात सगळीकडे आज सेशल्समध्ये मध्ये एसन्शन घेतलं घेतले आपण आणि तिथून जी नजर ठेवताय ते नॅव्हिगेशनल मॉरिशसमध्ये थोडक्यात इंडियन ओशन आज चायनालाही कळून चुकलेलं आहे की आणि जगाला की जर चायनाशी टक्कर देणारा कोणी असेल तर फक्त भारत आहे हे दाखवलं गलवान मध्ये दाखवलं आत्ता याच्यात दाखवलं भूतानच्या सीमेवर आजही तिथे जवळजवळ पन्नास साठ हजार तीन डिव्हिजन फौज आहे भागात हे सालचं राष्ट्र नाही हे बावीस सालचं राष्ट्र आहे आणि तुम्ही बघा बासष्टपासून पासून पर्यंत केवढा प्रचंड फरक पडलेला आहे एक छोटस चो, आपण उदाहरण सिक्स हंड्रेड बिलियन डॉलर्स आज रिझर्व्ह आहेत अहो एक काळ असा होता आम्हाला पंधरा दिवस सुद्धा पुरे केलं नव्हतं इतका आम्हाला सोनं घाण ठेवावं लागलं होतं आणि दॅट वॉज फिजिकली मूवड इथून वर्ल्ड बँक सोनं घाण ठेवावं लागलं आपला इम्पोर्ट वाढत जाणार आहे वाढणारच आहे कारण स्टील वी आर ग्रोईंग पण मग तुम्ही अमेरिकेचा इम्पोर्ट एक्सपोर्ट बघा ना त्यांच्या मनाने आम्ही काहीच नाही होत इम्पोर्टमध्ये मध्ये ही जी औद्योगिक वाढ होणार आहे आता ह्या सगळ्यामध्ये ह्या सर्व राष्ट्रांचा इथल्या इंडियन डायस्पोराचा आणि मोदींनी वाढवलेला संबंधाचा अबुधाबी बरोबर त्यांनी जो तेलाचा करार केलाय आज आंध्रामध्ये ह्यूज रिझर्वॉ तयार केलेले आहेत म्हणजे नुसती एनर्जी त्यांनी इतक्या ठिकाणी परदेशामध्ये जाऊन ओ एन जी सी इन्व्हेस्टमेंट करते आहे कारण एनर्जी आपली यस सिक्युअर केली पाहिजे सगळे सर्व फ्रंटवर बघा तुम्ही की मोदी व्यवस्थित त्यांचं काम चालू आहे आणि फक्त भारताच्या भल्यासाठी याचं एक छोटंसं उदाहरण देतो फॉकलंड वॉर इंग्लंडने जिंकली याला कारण फक्त अमेरिका होती कारण आठ हजार महिलांवरचं युद्ध लढणं हे सध्याच्या परिस्थितीत इंग्लंडला शक्य नव्हतं सध्या मग यालाही अनेक वर्ष झाली रेगनने म्हणजे त्यांनी त्यांची कायम स्पेशल रिलेशनशिप आहे अमेरिका आणखीन इंग्लंडची युद्ध सुरू व्हायच्या आधी रशियाला टर्माईन स्वीकारायचा इंग्लंडनी खूप मोठा करार केला होता सायबेरियातून ती गॅस पाईपलाईन जर्मनीमध्ये येणार आणि आज येते तर त्याची जी ट टर, टर्बाईन्स होती मध्ये मध्ये तो गॅस उचलून किंवा प्रचंड आल स्वरणं वगैरे वगैरे असं सगळं आलेलं तर रेगननी सांगितलं तेव्हा की तुम्ही टर्बाईन्स विकू नका कारण ही जी जी टेक्नॉलॉजी रशियाला तुम्ही देताय ही आपल्याच पुढे घातक ठरेल बाईनी फार सुरक्ष सांगितलं एक तर तिने एक इंग्लिशमध्ये म्हण आहे माय वर्ड इज माय बॉन्ड येस इंग्रज आजही बिलियन्स ऑफ पाऊंडाचे जे बँकांचे व्यवहार होतात ते फक्त शब्दावर होतात आणि त्यांनी सांगितलं तिने की ज्या रेगननी मदत केली होती अख्ख्या युद्धासाठी नाही माय वर्ड इज माय बॉन्ड आम्ही इंग्रज लोक असे दिलेल्या शब्दावर माघारी जाऊ शकत नाही तिचा आतला विचार काय होता माझ्या देशात एम्प्लॉयमेंट किती वाढेल किंवा आहे हे किती राहील मला त्यातनं माझ्या देशाला किती पैसे मिळतील हा सगळा विचार म्हणजे ज्यांनी युद्ध जिंकायला मदत केली त्यालासुद्धा बाईंनी नाही सांगितलं ही मनोवृत्ती आता आपल्याकडे येते आणि ही पहिल्यांदा ये येते दोन हजार चौदा नंतर मी बघतोय सगळं कसं बदललं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी परराष्ट्र नीती ही फक्त आमच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणावर आधारलेली आहे की तिथे फायदा व्हावा आज बघा आता नेवीची कम्प्लीट एअरक्राफ्ट कॅरियर हंड्रेड पर्सेंट मेड इन इंडिया आहे किंवा आता सबमरीन्स किंवा एअरफोर्सच्या राफेल हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे मग तिथेसुद्धा रशिया सांगत होतं की आमची हेलिकॉप्टर्स घ्या म्हणजे ह्या माणसाकडे गट्स आहेत खरंच त्यांना नाही ना अमेरिकेची चिनूक घेतली बरोबर आहे ना मी म्हणतोय ते अमेरिकेची चिनूक घेतली म्हणजे हे आज जे धारिष्ट आलेलं आहे आमच्या सरकारला त्याच्यामध्ये फार मोठा वाटा मोदींचा आहे आणि ह्याच्यामुळे राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होती आज कुठंही बघा बाहेर राहणाऱ्या माणसाला दिसत आहे की भारताची खरंच प्रगती होते आहे आम्हाला तिथे बसून कळतं इथे तर तुम्हाला जाणवतच असेल याचा उदाहरण आता बाहेर होत आहे मेट्रो कि आज हिंदुस्थानाचा एवढ्या प्रचंड शहरात मेट्रो बांधलेली आहे मला कळत पूर्वी काय होत नव्हतं त्याच साध कारण आहे जो तो स्वतःचे खिसे स्वतःसाठी सत्ता कुटुंबासाठी काय मित्रमैत्रिणींसाठी सत्ता आणि पुढल्या हजार दोन हजार पिढ्यांची कमाई आज ते नाहीये मला माहिती आहे अजूनही करप्शन आहे अगदी तुमच्या कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा करप्शन आहे पण वर खायचं कमी झालंय आणि त्याचे ते खाली रिप्रकॉशन्स खाली येत राहतील जेव्हा सिव्हिल सर्व्हिसला मोदींनी सरळ करायला सुरुवात केली किंवा या सिव्हिल सर्वंट्सवरही हो धडाधड खटले भरायला सुरुवात केली याचा जे पडसाद आहेत ते सगळीकडे उमटतात ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हे जे आहे याचे पडसाद परदेशात फार मोठ्या प्रमाणात उमटतात भारताच्या विषयी की हा देश खरोखर आपल्या दोन पायावर उभा राहतोय असं नाही तर पाठीचा कणा यांचा मजबूत होत चाललेला आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की वीसशे चोवीस साली हे परत यावं मग तोपर्यंत इतकं सगळं बदललेलं असेल की इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू रीड बॅक व्हील मला मी भारत विकास परिषदेचा आभार मानतो सगळं मी ह्याचा ह्या विषयावर एवढं बोलण्यासारखं आहे प्रचंड मी एकट्या नुसता पल ऑफ स्ट्रिंगला जे आपण उत्तर देतो पल ऑफ फ्लावर्स इज हाच एक फार मोठा विषय की कसा प्रत्येक ठिकाणी आहे आज आर्म फोर्सेस जे मॉडर्नायझेशन सुरू आहे त्याच्यामध्ये इस्रायलचा फार मोठा वाट आहे कशी वेगळी भूमिका असते तुम्हाला सांगतो खूप जुनी गोष्ट आहे लालकृष्ण आडवाणी हे गृहमंत्री होते ते इंग्लंडला आले होते आणि इंग्लंडला आलेले जे बीजे, -बीजे सगळे संघाची एक बैठक घेतात बरेच वेळा मला त्यात आमंत्रण असतं कायमच असतं लालकृष्ण आडवाणींचं सांगतो त्यांनी दरवाजा बंद केला आणि त्या सांगितलं हम सभी अभि स्वयंसेवक है हम जो या बातचीत करेंगे ये इस दरवाजे के बाहेर नाही जाय आणि सगळ्यांची ओळख करून दिली पर संघातल्या सगळ्या लोकांना नेणे आडणं म्हणजे मराठी का हेच विचारतात आणि पुण्याचा का लालकृष्ण आडवाणींनी विचारलं माझी ओळख करून दिली प्रोफेसर नेणे वगैरे वगैरे म्हणून काय पुण्याचे का हो म्हणलं पुण्याचं मग मी त्यांना सांगितलं जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं कि साठ सत्तर हजार मराठी जूथ सा फार मोटा अपने उपयोग करता संगील संगित हमारा माही है पी जे पुढ़ संगित फार महत्वाचे इज्रायलला संगित है तीन कि जो तंत्रज्ञान आज आप चीन को देते हो वो कल पाकिस्तान में आता है ये जब तक बंद नहीं होगा तब तक हमारे संबंध कभी भी सुधरेंगे नहीं आणि म्हणून इस्रायल काय सांगतं चायना सांगतंय आहे ऑल वेदर फ्रेंड तेव्हा इस्रायल सांगतं ऑल वेदर फ्रेंड हिंदुस्थानाला कधी काही मी देऊ शकतो हे प्रचंड चित्र मोदींनी बदललेलं आहे तुम्हाला थोडीशी झलक सांगितली म्हणजे माझी एवढी मोठी माकडे यादी आहे जवळ पंधरा पान आहेत की काय बोलायचं पण वेळेची मर्यादा आहे आठ वाजायला आलेले आहेत म्हणून मी भी, दादांना विचारलं होतो मी किती वेळ बोलायचं हा एक भाग आणि दुसरा भाग मी एक काम आहेत उद्या चाललो मी परत इंग्लंडला त्यामुळे शेवटची बांधा बांधी वगैरे काय असं मी भारत विकास परिषदेचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं तुमच्याशी मला बोलता आलं आणि तुम्ही ऐकलत थँक यू व्हेरी मच गॉड ब्लेस हा काही प्रश्न विचारत असतील तर विचारा हा आय एम बीट हार्ड ऑफ हिअरिंग प्रश्न विचारायचा तुम्हाला काही नाही ओके राईट जर कोणाला प्रश्न विचारायचा नसेल मी परत सगळं फक्त मी तुम्हाला त्रोटक झलक दाखवली आहे हा फार मोठा विषय दिवस आहे आणि हा दिवसेंदिवस वाढतो आहे कारण जे बदल होत आहेत जगामध्ये आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये ते फक्त स्पृहणीय आहेत बाकी काय सर थँक्यू धन्यवाद सर तुमच्या ओघवत्या वक्तृत्वानी आम्हाला इतकी वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली म्हणजे भारताला किंवा भारतातल्या प्रत्येक माणसाला अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की आपल्या भारताची प्रतिमा आज जगातल्या कानाकोपऱ्यात इतकी उंचावलेली आहे आणि आपल्याला तर अभिमानाच आहे पण सरांनी आपल्याला गाढ्या अभ्यासाद्वारे सांगून दिलं की कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या प्रांतात पण आपल्या भारताविषयी लोकांचं काय मत आहे आणि भारताविषयीची काय प्रतिमा आहे तर आणि मला आता असं वाटते की सरांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही परत नोव्हेंबरला याल तेव्हा आम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासाचा फायदा घ्यायला आवडेल धन्यवाद सर आजच्या <laughs> आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार श्री रावत यांना अशी मी विनंती करते की त्यांनी आपल्याला आपल्या मार्गदर्शन पर शब्द सांगावे दोन सर्वप्रथम भारत विकास परिषदेच्या वतीने मी माझे स्नेही अनिलराव नेने यांचे आभार मानतो खरोखरच अतिशय थोड्या वेळात भारताचं जगातलं जे स्थान आहे त्याचा एक धावता आढावा आपल्यासमोर त्यांनी मांडला आहे आणि शेवटी त्यांनी जे सांगितलं की एका अर्थाने ही आत्ताची सुरुवात आहे इट इज द बिगनिंग आणि भारताची ताकद सर्व दृष्टिकोनातून इतकी वाढली पाहिजे की आपल्या देशाचे सगळ्या हितसंबंधांचं आणि सीमांचं संरक्षण आपण समर्थपणे करू शकू आपल्याला आर्थिक आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचं आहे पण तुमच्या मी एक उदाहरण ठेवतो ईयू जो आहे युरोपियन युनियन आणि मानाने तुम्ही त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम पण घ्या म्हणजे जो पश्चिम युरोप आहे आणि आता त्याच्यामध्ये पोलंड वगैरे काही देश पण सहभागी झालेत याची आर्थिक ताकद फार मोठी आहे पण युक्रेनमध्ये जे घडतं आहे त्या बाबतीमध्ये इकॉनॉमिक सँक्शनच्या व्यतिरिक्त युरोप काहीही करू शकत नाही दुसऱ्या महायुद्धामध्ये स्टॅलिनला उत्साहाने येऊन सांगितलं एकाने की पोपने आपल्याला पाठिंबा दिला आहे तर स्टॅलिननी शांतपणे विचारलं त्या पोपकडे किती बटालियन्स आहेत किती डिव्हिजन्स आहेत किती रनगाडे आहेत तर सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे की जगातली जी प्रबळ राष्ट्र आहेत आत्ता त्यातलं ज्यांच्याकडे आपल्या राष्ट्राचे जे केवळ राष्ट्राचे हितसंबंध हे फक्त तुमच्या भौगोलिक सीमांशी निगडीत नसतात शेजार ते जागतिक असतात अमेरिका घेतला तर त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये चार प्रमुख सूत्र आहेत एक फार पूर्वापार मागच्या शतकापासून ज्याला म्हणतो की वेस्टर्न म्हणजे अमेरिका उपखंडामध्ये कोणीही यायचं नाही बोलवलं ना तरी यायचं नाही निमंत्रण जरी दिलं तरी देखील म्हणजे उत्तर अमेरिकेतच नाही दक्षिण अमेरिकेत सुद्धा जे क्युबन क्रायसिस घडलं ते त्याच्यामुळं ते घडलं की अमेरिकाने अगदी अणुयुद्धाची देखील तयारी दर्शवली तेव्हा ते मिसाईल्स रशियाला हटवावे लागले नंबर दोन की रशिया नुकतंच त्यांनी युद्ध जिंकलं होतं तेव्हा युरोपची सिक्युरिटी हे ते अमेरिकेची सिक्युरिटी मानत होते म्हणजे फॅसिजमचा पराभव केला ही महत्वाची गोष्ट होती पण कम्युनिझमला रोखून ठेवायचं आणि जमल्यास एक लॉंग ऍट्रिशनच युद्ध म्हणतात त्याला पराभूत करायचं हे त्यांची दुसरी युद्धनीती होती प्रमुख ज्याला प्राधान्याने त्यांच्या दृष्टिकोनातून तिसरं प्राधान्य होतं हो, ती ईस्ट आणि त्याचं कारण पेट्रोलियम आणि त्या पेट्रोलियमवरचे असलेले संपूर्ण प्रगत राष्ट्रांचे म्हणजेच पर्यायाने अमेरिकेचे स्टेक्स तर असं प्रत्येक मला उदाहरण असं दाखवायचं की प्रत्येक अशा प्रमुख राष्ट्राचं काही ना काहीतरी एक धोरण असतं मी अमेरिकेपासून सुरुवात केलं कारण त्याच्या आधी एकेकाळी एक एक इंग्लंडकडं त्या प्रकारचं ह्या सगळ्या जागतिक सूत्रांचं नेतृत्व होतं पण ती जुनी गोष्ट झाली मी दुसऱ्या महायुद्धानंतर फक्त बोलीन पुढे कम्युनिझमचा पण युरोपात पराभव झाला क्रम्बल आणि मध्ये नव्वदच्या दशकात असं घडलं की हे सगळं जग युनिपोलर बनलं म्हणजे दोन महासत्ता जिथं होत्या रशिया आणि रशियाच्या भोवती असलेले सॅटेलाइट ईस्ट युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका आणि अमेरिकेचे नेतृालचे देश या देशांमध्ये या दोन नेतृत्वांमध्ये क्षमता होती कुठेही जर त्यांच्या राष्ट्रीय धोरणाच्या सुरक्षतेसाठी जो ज्याला आपण ऑप्शन म्हणतो लष्करी ऑप्शन म्हणजे फार मोठा लष्करी तज्ज्ञ क्लाउथसेविज त्याने म्हणलंय की युद्ध म्हणजे काय तर वॉर इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉलिसी तर हे युद्ध करण्याची क्षमता ही त्या काळामध्ये फक्त कोणामध्ये उरली होती तर एक तर रशियामध्ये सोवियत रशियामध्ये उरली होती आणि अमेरिकेकडे होती आपण पाहिलं व्हिएटनाममध्ये त्यांनी ते प्रत्यक्ष सैन्य उतरून हे केलं अफगाणिस्तानमध्ये सोवियत रशियाने केलं ही क्षमता त्यांनी सिद्ध करून दाखवली होती नव्वदच्या दशकानंतर काही काळ अशी स्थिती निर्माण झाली की युनिपोलर जग आहे आणि या जगावरती आपण आपल्या कल्पनेतून एक आयडियोलॉजिकल हेजेमनी ज्याला म्हणतो सत्ता राबवायची अशी एक स्थिती निर्माण झाली होती आशिया खंडामध्ये एक जपान सोडला आणि नवीन जे काही छोटे छोटे एशियन टायगर्स ज्याला म्हणतो आपण सिंगापूर सारखे वगैरे पण ऐंशीच्या दशकानंतर चीनचा उदय व्हायला लागला आपल्याला फार उशीर केला आपण त्या बाबतीमध्ये आणि त्याची किंमत आज आपण मोजतो आहोत कारण चीन आणि आपल्यामध्ये फार मोठं अंतर आहे जेव्हा तुमच्या मग वाघ किंवा सिंह लागतो तर हरणं पळत असतात तर त्या पळणाऱ्या हरणांमध्ये वाघाच्या गतीचा मुद्दा नसतो तर हरणांमध्ये इतर हरणांपेक्षा मी अधिक वेगाने कधी पळीन कारण मला त्या वाघ किंवा सिंहाच्या पंजापासून वाचायचं असतं तो भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जसं प्रत्येक देशाचा एक डॉक्टरीन आहे अमेरिकेचा आहे रशियाने सिद्ध केलं आज इतर अनेक दृष्टिकोनातून रशिया फार माग आहे युरोपच्या पेक्षा ईयू पेक्षा पण त्यांनी लष्करी ताकदीच्या बळावर सिद्ध करून दाखवलं की आमच्या राष्ट्रीय हितसंबंधासाठी आमच्यापासून फुटून निघालेल्या चेचण्या आम्ही चेचून परत घेऊ जॉर्जिया तुम्ही ईयू मध्ये घेता असं नाही तुम्ही नॅटोमध्ये घेतात मी ठोकून काढणार युक्रेन मध्ये गेले युक्रेनचा एक भाग तर त्यांनी चौदा सालीच घेतला क्रिमिया ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स की जे चायना पण वापरत की जणू काही आमचं ते मागं प्राचीन काळी साम्राज्य होतं त्याचा जे भाग आहे ते सगळ्यावरती आम्ही आमची आधी सत्ता साऊथ चायना सी वरती त्यांचा ते त्याच प्रकारचा क्लेम आहे पण त्याने दाखवून दिलं की माझ्या दारात तुम्ही मिसाईल नाही लावू शकत मी ते अलाव करणार नाही आणि त्याच्यासाठी मी जे शेवटचं हत्यार आहे ते मी वापरीन ते म्हणजे युद्ध केवळ इकॉनॉमिक सँक्शनच्या बळावरती आता तुम्ही कोणालाही थांबू शकत नाही हे आपल्या भारतावर देखील वाजपेयींचं सरकार असताना या युरोपियन देशांनी सँक्शन्स लादली ती सँक्शन उठल्यानंतर मला आजच एकाने सांगितलं की ती उठलीची बातमी वाचली तेव्हा मला कळलं की आपल्यावर सँक्शन्स लादली होती बरं का हां इराणवर एवढी कडक लादली ते इराणचं काही नाही करू शकलं तो गुंडोबा उत्तर कोरिया त्याचं कोणी काही करू शकत नाही आपण आपल्या पुरतं जसं चायनाने देखील त्याचं एक मनरो डॉक्टर ठरवलेलं आहे की मी तुम्हाला माझ्या भोवती अमेरिकेला इंडो पॅसिफिकमध्ये कोणत्याही प्रकारची साखळी निर्माण करू देणार नाही मगाशी जे अनिल राव म्हणले की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ऑन मिलिटरी बेसिस ऑल्सो की इंडो पॅसिफिकमध्ये निर्माण करायची चायना त्याच्या बाबतीमध्ये अलर्ट आहे तसंच भारताचं आज ती ताकद आहे का हो स्वतःचं मंद्रोड्रीन तयार करायची की कुठल्याही परिस्थितीत आमच्या शेजारच्या श्रीलंकेमध्ये तुम्हाला आम्ही तळ निर्माण करू देणार नाही पाकिस्तानची हिम्मत कशी होते की ते चीनला त्या ठिकाणी नाविक तळ देऊ शकतील नेपाळमध्ये चायनीज माईस्ट पार्टी हस्तक्षेप करू शकते भारतामध्ये माओस्ट चळवळ अजूनही मिली नाही तर लष्करी दृष्ट्या जर आपण आपली ताकद होय ही गोष्ट खरी आहे हे जे अनेक प्रकारचे अकॉम्प्लिशमेंट जे काही भारताने कमावलेले सगळं सांगितलं आहे लष्करी दृष्ट्या देखील आपण चीनला मेसेज दिला आहे की दार नो फर्दर कालपर्यंत काय घडलं आम्हाला माहित नाही पण यापुढे आम्ही तुम्हाला एकही पाऊल टाकू देणार नाही आणि आम्ही ठामपणाने चीनच्या अतिक्रमणाच्या विरोधात तिथे उभे आहोत पण आज आपली एवढी ताकद आहे का की चीनला आम्ही वॉर्निंग देऊ शकू की तुम्ही आमच्या काश्मीरचा जो तुकडा चीननी पाकिस्तानने तुम्हाला परस्पर दिला आहे तुम्ही तिथून बेल्ट रोड नेणार नाही नाही म्हणजे नाही आणि आम्ही तुम्हाला नेऊ देणार नाही तर त्या प्रकारची लष्करी ताकद जर कमवायची असेल इंग्रजीमध्ये ज्याला अटारकी म्हणतात की स्वदेशी नावाची जी आपली पण एक फॅड आहे आपल्याकडे की खेळ्यापासून प्रत्येक गोष्ट आम्ही बनवू तर ते जगामध्ये कोणालाच कधी शक्य नसतं पण आत्मनिर्भर होणं आणि सगळ्यात प्राधान्याने इतर कोणत्याही क्षेत्रात नाही तर संरक्षण क्षमतेमध्ये चीनकडं अमेरिकेपेक्षा खोल जाऊ शकतील अशा पाणबुड्या आहेत विमान वाहू जहाज आहेत मिसाईल्स आहेत सर्व काही आहे हे मेड इन चायना आहे काय चीनमध्ये बनलं आहे कारण चीन आज जगाचंच एक प्रकारचं प्रोडक्शन हब बनलेलं आहे भारताकडं स्वतःची रायफल तरी आहे का मी फार बोचरो बोलतोय बरं का आपल्याला बहुतेक सगळ्या गोष्टी एक छोटंसं झा आपण विमान तयार केलेलं आहे पण आपल्याला सर्व त्याच्या पाठसाठी आता आपण फ्रान्स बन रशियाच्या ऐवजी मीकच्या ऐवजी आपण फ्रान्सकडनं आणली पण संरक्षण आपण लक्षात घ्या की जेव्हा इकॉनॉमिक सँक्शन्स दा होतात जेव्हा लष्करी मिलिटरी सप्लाय बंद होईल कारण कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो त्यावेळेला लष्कराच्या बाबतीमध्ये आणि इथे मोदींचं सगळ्यात मोठं योगदान आहे की त्यांनी प्रायव्हेट सेक्टरला पहिल्यांदा इन्वॉल्व्ह केलं की अमेरिकेची ताकद काय दुसऱ्या महायुद्धामध्ये जीप नावाचं ना जी आपण जे वाहन पाहतो हे दुसऱ्या महायुद्धाचं प्रॉडक्ट आहे त्यांनी ऑटोमोबाईल कंपन्याने सांगितलं की मला असं वाहन पाहिजे आणि तुम्ही मला महिन्याच्या आत हे करून पाहिजे आहे प्रायव्हेट सेक्टरची जी ताकद आहे तर ती जोपर्यंत आपण लावत नाही आणि अतिशय वेगाने आणि इनोव्हेशन मी नुकताच आत्ताचा लेख वाचला चायनासारख्या देशामध्ये चिंता चालू आहे की आपण अजून अमेरिकेला गाठलं नाहीये बघा म्हणजे चायनाचा स्ट्रॅटेजिक गोल काय आहे की आम्ही अमेरिकेला बरोबर गाठू लवकरात लवकर पुढच्या एक दोन दशकामध्ये आणि आम्ही नंबर वन होऊ त्याच्यानंतर आम्ही पुढे निघून जाऊ हा त्यांचा स्ट्रॅटेजिक गोल आहे म्हणून ते म्हणतात की फाय जी असेल ए आय असेल क्वांटम कॉम्प्यु तुमचं कॉम्प्युटिंग असेल ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये चिप्समध्ये आज ते इतके डेव्हलप झालेले नाही आहेत जितका तैवान पुढे गेलेला आहे तर आम्ही पुढे गेलं पाहिजे आमचं राष्ट्रीय उद्दिष्ट काय असलं पाहिजे की आम्ही चीनच्या चीनला आम्ही गाठलं पाहिजे जर चीन अमेरिकेला गाठू शकतो अवघड असलेली गोष्ट पण ती अशक्य नाही आहे तर भारताला देखील अत्यंत वेगाने फाजील आत्मविश्वासाच्या बळावर नाही की आम्ही ऑलरेडी त्या लेवलला गेलो आहोत शोधवून व्हायची वेळ आली तर आज एवढं लक्षात ठेवा की आत्ता केवळ आपल्याकडे शौर्य असून चालत नाही पर्सनल करेजला ह्या युद्धामध्ये नाही आहे युद्धतंत्र बदललेलं आहे ड्रोन्स मुळे या प्रकाराने या जगाच्या पुढच्या काळातला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन होणार आहे तुमची संपूर्ण संदेश यंत्रणा कोणी हॅक केली तर तुम्ही काय होणार तुमच्या इथं जोरात फटका मारला किती मोठा पैलवान असेल मला आठवतंय आमच्या तरुणपणची गोष्ट आहे ह्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक थाई पोरगा होता आमचा भीम बडदे म्हणून पुढं खासदार झाला आमचे भीमराव बडदे बरं का तर त्यावेळेला भीम तर त्याची त्याची मारामारी सुरू झाली तर तो ही करायला लागला बरं का आता हे भीमरावला काय काही येत नव्हतं बरं का, का तर आमचे शिवाजी चव्हाण काय म्हणले तुझ्या मागं बाकडा आहे आता ते थाईला कळलं नाही बाकडा आहे म्हणजे काय त्याने तो बाकडा उचल डोक्यावर मारला बरं का तर ते ही हू करणार तो थाई ऑन द स्पॉट पडला त्याचं कारण का तर त्याचा मेंदूच हॅक झाला ना त्या फटक्याने तर आज ही परिस्थिती आहे बरं का तुमचा जर मेंदू हॅक केला हे सगळं सांगायचं कारण काय की जे आत्मसंस्कृत होतात लय भारी झाला पण आपल्या अचिव्हमेंट फार भारी आहेत बरं का तर आत्ताशी आपली कुठं सुरुवात आहे आपण आपल्या देशाच्या सीमा जर सुरक्षित राखायच्या असतील तर ते सगळ्यात पहिलं आहे ते जर आपण राखू शकलो नाही आणि तिथे आपण कुठं कमी पडलो तर बाकीच्या सगळ्या गोष्टींची माती होते हे आता युरोप आणि रशिया हे मी तुम्हाला डोळ्यासमोर दाखवलं की काय करू शकताय ते त्यांचा इंटरेस्ट असेल कि बाबा नाही युक्रेनला ते स्वतंत्रप ते ठेवू शकतात का युक्रेनचं स्वतंत्र अबाधित राखू शकतील का उद्या तैवान चायना शांतपणे बघतोय अमेरिका येणार का आणि मी तुम्हाला आताच सांगतो कितीही गुडविल सगळ्या जगात आम्ही निर्माण करू द्या जेव्हा आमच्यावर प्रसंग येईल यापूर्वी प्रसंग आले ठीक आहे रशियाने आपल्या बाजूने भेटो वापरलेत पण आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते ती स्वतःच्या ताकदीच्या बळावर तुमचे जे काही मिलिटरी अलायन्स आहेत ते जर या हमीवर नसतील की आम्ही तुमच्या बरोबर येऊ याची कोणी कधीही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गॅरंटी घेऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की अत्यंत वेगाने या सगळ्या गोष्टीत आपला पुढचा टप्पा काय आहे तर बाकी सगळ्या वेळ चालेल पण हे कधी शक्य आहे की आम्ही मॅन्युफॅक्चरिंग नाही आम्ही इनोव्हेशन हब बनलो तर आज अमेरिकेची ताकद कशात आहे युरोपची ताकद कशात आहे तर इनोव्हेशन हब बनण्यात आहे तर जे काही नवीन तंत्रज्ञानाचं रेव्होल्युशन येत आहे त्या दिशेने आपल्याला जावं लागेल आणि हे सांगून मी शेवटच एक गोष्ट सांगतो मला फार वाईट वाटलं काय की एका बाजूनी मोदी एवढं करतायत युवाची तडफड करतायत आणि हा नवीन भारत जो आहे तो त्याचा आत्मविश्वास निर्माण करतो त्याच वेळेला बुद्धिभ्रम निर्माण करणारे आपल्यातलीच मंडळी निर्माण होतात आपल्या विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे त्या संस्थेच्या प्रमुखांचं परवा इथं पुण्यात भाषण झालं तर त्यांनी काय सांगितलं की विज्ञानाच्या बळावरती ब्रिटिशांनी आपल्याला गुलाम केलं बरं गोष्ट खरी आहे कारण ते विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्यापेक्षा फार पुढं होते म्हणून अतिशय थोडे असून देखील त्यांनी आपल्यावरती राज्य केलं आता यातनं शिकायचं काय तर ते विज्ञान आपलंसं करायचं ते विज्ञानाचा तिरस्कार नाही करायचा तर हे महाशय त्याच्या पुढं काय म्हणले मी आत्ताच वाचलं ते म्हणजे नाही इंडियन नॉलेज सिस्टीम अहो चायना चायनीज नॉलेज त्यांची देखील आपली इतकीच प्राचीन संस्कृती आहे आपला भ्रम आहे की फक्त आपली संस्कृती फार प्राचीन आहे चीनची देखील फार प्राचीन आहे सगळ्या जगाला देणं अनेक प्रकारचे विज्ञानाचे शोध तिथे लागलेत पण आजचा जो चीन उभा आहे ना तो आधुनिक विज्ञानाच्या बळावर उभा आहे सावरकर काय म्हणाले होते युरोप कधी जागा झाला जेव्हा त्यांनी बायबल मिटलं तेव्हा त्यांचे डोळे उघडले काय म्हणले सावरकर तसच हा जो काही भ्रम आपल्यातल्या काही मंडळींना आहे की आमच्या इंडियन नॉलेज सिस्टीमचं आता आम्ही काहीतरी बरं का त्याच्यामध्ये आधुनिक विज्ञानापेक्षा देखील काहीतरी फार पुढचं आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणं आपल्याकडं तेवढा वेळ नाहीये हा ही हाऊस कोणाला आहे अमेरिका वगैरे परवडेल बरं का कारण काय की जाता जाता कोणी काही आपले चार लोक करतायत पण जर आपण हा बुद्धिभ्रम निर्माण केला आपल्या हिंदुत्ववादी लोकांमध्ये की नाही रे बाबा काही नाही हे विज्ञान देखील नकोच हे बरं का तर ह्या विज्ञानाशिवाय पर्याय नाही आहे हे विज्ञान ख्रिश्चन नसतं हिंदू नसतं काही नसतं हे आपल्या सगळ्यांचं आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे आणि ते देखील त्याच्या जी काही अध्ययवत त्याच्यामध्ये जे काही नवीन नवीन रेव्होल्युशनरी क्रांती घडतायत त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे तरच पुढचं भवितव्य हो। कारण जगामध्ये तुमची स्थिती कायम राहत नाही जसं आपल्याला फार चांगला सुवर्ण भूतकाळ होता मधल्या काळात नव्हता जर पुढचा काळ उज्ज्वल राहायचा असेल तर आपल्याला वर्तमान काळ हा वेगाने त्या दिशेने न्यावा लागेल धन्यवाद धन्यवाद सर आपल्या भविष्यकाळाचा मागोवा घेताना तुम्ही सांगितलं की वर्तमानात जर आपण विज्ञानाची कास धरली तर आपल्या भारताची प्रगती किंवा भारताची जी आपली उंची म्हणतो आपण किंवा भारताची जी प्रतिमा आहे ती अधिक उंचावेल हे तुम्ही आपल्या भाषणातनं सांगितलं आणि त्याचा नक्कीच फायदा किंवा त्याचा नक्कीच उपयोग आपण करून घेतला पाहिजे असं मला वाटतं असं वाटते की ह्या दोन्ही विद्वानांकडून आपण सतत अजून काहीतरी मार्गदर्शनपर ऐकून घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे पण आपल्या बाबांनी सांगितलेलं आहे की आता वेळ संपत चाललेली आहे तर आपल्याला थोडंसं हे शेवटच्या टप्प्याकडे आपल्या कार्यक्रमाच्या नेलं पाहिजे आणि तो आपल्याला नावडता जो असतो टप्पा तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा पण आता काही इलाज नाही मी नितीनजींना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि आपला हा आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीतानंतर आपल्या ह्या कार्यक्रमाचा समारोप होईल आता खरोखर ना आवडता आहे कारण यांचं कधी संपू नये असं वाटत होतं लोकांना पण आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री रावत यांनी अध्यक्षस्थान भूषवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेली भारताची प्रतिमा याचा एक ट्रेलर जो आपल्याला प्राध्यापक अनिल नेने यांनी जो आपल्याला दाखवला त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या भागातल्या नगरसेविका सन्माननीय माधुरीताई सहस्त्रबुद्धे आणि श्री दत्ताजी खाडे हे इथे उत्पस्थित राहिले यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे श्रीनिवासजी कुलकर्णी यांनी जे प्रस्तावित केलं आणि त्याचबरोबर सूत्रसंचालन करणाऱ्या ॲडव्होकेट सीमा गोरे यांचेही मी इथे आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या भारत विकास परिषदेचे सर्व सभासद यांचेही मी आभार मानतो आणि हा जो हवल हो उपलब्ध आपल्याला करून दिला ते सावरकर स्मारक यांचे पदाधिकाऱ्यांचे मी इथे आभार मानतो त्याचप्रमाणे कार्यक्रम प्रमुख म्हणून मी नितीन आपटे सर्वांचे जे जे कोणी राहिले आणि त्याबद्दल कामात ज्या ज्या मदत झालेली आहे त्या सर्वांचे मी इथे आभार मानतो